कोरलई गावातील ग्रामपंचायत 2 दिवसांपासून बंद आहे. कारवायांना कंटाळून ग्रामपंचायतीला टाळं लावलं आहे. चौकशी कारवाईचा ग्रामस्थांना त्रास दिला जातोय. तर किरीट सोमय्या यांनी केल्या होत्या या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. तर चौकशीला कंटाळून ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर पोलीस सतत सर्वांची चौकशी करत असल्यानं या प्रकाराला कंटाळून अखेर सरपंचांसह सर्व सदस्यांनी कोरलई ग्रामपंचायत कार्यालय हा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर यासंदर्भात आढावा घेत गावकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. होणाऱ्या राजकीय कारवायांमुळे ग्रामपंचायत बंद करण्याची वेळ रायगड जिल्ह्यातल्या एका गावावरती आली. कुठे आली ती नेमकी आपण पाहूया. हीच ती ग्रामपंचायत आहे, रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातील कोरलई ग्रामपंचायत. अर्थातच ही ग्रामपंचायत रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांची जमीन आणि त्या जमिनीमध्ये असणारे कथित 19 बंगले या प्रकरणामुळे गाजलेली होती. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतच्या वारंवार तक्रारी केल्या होत्या. सध्या ह्या ग्रामपंचायतीतल्या काही ग्रामसेवकांवरती आणि माजी सरपंचांवरती गुन्हा दाखल आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांनी या नोटीस फलकावरती नोटीस लावलेली आहे की या ग्रामपंचायतीचा कार्यभार हा पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. का बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ग्रामपंचायत सदस्यांनी आणि सरपंचांनी हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आता या ग्रामपंचायतीच्या सरपंचच आहेत. का ग्रामपंचायतीला टाळं ठोकले, का कोणतं कारण आहे? ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचं कारण एकच आहे की गेल्या 2-2.5 वर्षापासून माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जो थैथयाट मांडलेला आहे या ग्रामपंचायतीला जो त्रास दिलेला आहे त्याच्यातून या ग्रामपंचायतीवर होणाऱ्या कारवाया जे माहितीचे अधिकार त्यांना दिले असतानाही सततचं पोलीस चौकशा सततच्या कारवाया करून ग्रामसेवकांना वेठीस आणि सरपंचांना वेठीस धरलं गेलं आहे. त्याच्यामुळं या ग्रामपंचायतीचा कारभार घ्यायला कुठलाही ग्रामसेवक तयार होत नसल्या कारणाने आम्ही या ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा निर्णय घेतलेला आहे. या व्यतिरिक्त माजी सरपंचांवरती गुन्हे आहेत, इथे काम करायला येणाऱ्या ग्रामसेवकांवरती गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे या ग्रामपंचायतीत पूर्ण वेळ काम करायला कोणीही ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी तयार होत नाही आणि त्याची उपलब्धता नसल्यामुळे 31 जुलै रोजी मासिक सभेमध्ये कोरलई ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आणि सरपंचांनी जोपर्यंत पूर्ण वेळ ग्रामसेवक या ठिकाणी मिळत नाही आणि ग्रामपंचायतीचा दस्तऐवज दप्तर परत मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत पूर्णपणे बंद करू अशा पद्धतीचा ठराव केला आणि त्याची अंमलबजावणी केली. गेली 2 दिवसांपासून या ग्रामपंचायतीला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनीच टाळे ठोकलेले आहे. कॅमेरामन सर्वेशसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड.